रामकृष्ण श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग सतरावा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र तो होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य ते तपिनला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी पितृ भात्रा सगोत्र अपार चतुर्भुज हो नर ठेले ज्ञानगुड गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिदले माझे हाती जो कोणी मुखाने हरिपाठाची म्हणजेच हरिनामाची कीर्ती गाईल त्याचा देह अत्यंत पवित्र होईल नामस्मरणाच्या तपाचे अमाप सामर्थ्य त्याच्या अंगी भिनेल की कोठ्यावधी कल्पांपर्यंत तो चिरंजीव होऊन नांदतो अर्थात त्याचा कधीच नाश होत नाही नामधारकाचे माता पिता आणि सारे कुळ चतुर्भुज विष्णुरूप होऊन राहते रीतीनेच कळणारे हे ज्ञान माझ्या सद्गुरू श्री निवृत्तीनाथानेच माझ्या हाती दिले असे श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात हरिपाठ कीर्ती म्हणजे हरिपाठाची कीर्ती किंवा हरिनामस्मरणाची कीर्ती म्हणजे महती जो कोणी गाईल त्याचे शरीर पवित्र होते श्री निवृत्तीनाथ महाराजांनी केलेल्या हरिनामाच्या उपदेशाची कीर्ती वर्णन करण्याकरता माऊलीनी हरिपाठ हा ग्रंथ रचला तो हरिपाठ नामोपदेश करणाऱ्या आपल्या गुरूंच्या उपदेशाची कीर्ती गाणारा झाल्यामुळे हरिपाठाचे पाठ करणे म्हणजे गुरूंच्या उपदेशाची कीर्ती गाण्यासारखेच आहे आणि गुरूंच्या उपदेशाची कीर्ती जो गातो त्यालाही नामस्मरण करण्यासारखेच फळ मिळते नामस्मरणाची कीर्ती गाणे म्हणजे नामस्मरणाचे महात्म्य वर्णन करणे हे महात्म्य सांगतानाही आपोआप नामस्मरण घडतेच व त्या नामस्मरणाने त्यालाही अनंत पुण्य लाभते पुण्य शब्दाचा व्यावहारिक अर्थ ज्या योगेस प्रापंचिक सुखाची प्राप्ती होते ते असा सामान्य केला जातो पण माऊली अशा पुण्याला पुण्यात्मक पाप म्हणतात ज्यामुळे परमात्माची प्राप्ती होते ते खरे शुद्ध पुण्य जो काही धर्म किंवा आचरण करायचे ते भगवंताच्या संतोषाला व कृपेला जीव पात्र होईल असे असले पाहिजे श्री गुरूंनी हरिनामाचा उपदेश केल्यावर त्या उपदेशाचे मनात प्रेम वाढवेत जो त्या उपदेशाची कीर्ती गातो त्या कीर्ती गाण्याने भगवंताला फारच संतोष होतो म्हणून हरिनाम स्मरण करणारा व हरिपाठाचे पाठ करणारा दोघेही अत्यंत निष्पाप होऊन भगवंताला प्रिय होतील असे माऊली म्हणतात श्री एकनाथ महाराज ही याच अर्थाने म्हणतात पवित्र तो देह सदा ज्याचा नेम वाचे गाये नाम सर्व भावे एका जनार्दनी ते शरीर परमार्थ संसार एक रूप नामस्मरणाचे तप अगाध आहे त्या पुण्यबळावर नामधारक अखंड विष्णू लोकात वास करतात ज्या पुण्याने इहलोकीची आरोग्य संपत्ती सत्पुत्र इत्यादी किंवा परलोकीची स्वर्गादी सुखे मिळतात ती काही काळाने नाहीशी होणारी असतात इहलोकीची सुखे पाहता पाहता नाहीशी होतात हे आपण पाहतोच पण स्वर्गसुखाच्या बाबतीतही पुण्याई संपल्यावर जीव स्वर्गातून भूलोकावर येतात असे गीता सांगते नामधारकाचे पुण्य हे शुद्ध पुण्य होय त्या योगाने विष्णू लोकात गेलेला नामधारक तेथून दुसरीकडे कोठेही जात नाही तेथे गेलेल्या जीवाला काळाचे बंधन नाही तेथे सत्ता भगवंताची काळाची नव्हे त्यामुळे नामस्मरण रूप तप ज्याच्या रोमारोमात भिनले तो भगवत स्वरूपच होतो त्यामुळे भगवंताप्रमाणे चिरंजीव होऊन कोठ्यावधी भगवत सान्निध्यात वास करतो नामधारकाला चारही मुक्ती प्राप्त होतात एवढेच नव्हे तर त्या नामधारकाच्या नाथलगांना सुद्धा चतुर्भुज विष्णू स्वरूपातच मुक्ती मिळते मात्र नामधारकाला सायुज्यता मुक्ती मिळून त्याची जन्ममरणातून सुटका होते तशी त्यांची होत नाही इतर पुण्याचे फळ पुण्यकर्म करणाऱ्यालाच मिळते पण नामस्मरणाच्या पुण्याचे फळ इतर संबंधितांनाही मिळते मात्र ती स स्वरूपता मुक्ती टिकविण्यासाठी त्यांनी नामापराध करता कामा नये अर्थात नामधारकानेही नामापराध करता कामा नये पद्मपुराणात श्री शरद कुमारांनी श्री नारद मुनींना नामस्मरणाच्या बाबतीत घडू शकणारे दहा अपराध सांगितले असून ते नामधारकाने कटाक्षने टाळावेत असे सांगितले आहेत ते नाम ते, ना, ते दहा अपराध सज्जनांची निंदा करणे दुर्जनांना नामाचे महत्त्व सांगणे शिव व विष्णू हे वेगळे मानणे वेद शास्त्रे आणि सद्गुरू यांच्या सांगण्यावर विश्वास नसणे नामाचे भगवंत नामाने भगवंत भेटतात इत्यादी वाक्य केवळ स्तुती करणारे आहेत असे मानणे आपण नाम घेतो म्हणून त्या जोरावर शास्त्रविरुद्ध वर्तन करणे नामाच्या भरोशावर शास्त्र विहित वर्तन न करणे इतर धर्मकृत्य व नाम यांची योग्यता समान मानणे हे अपराध टाळून निस्सिम भक्तिभावाने अखंड नामस्मरण करणारा स्वतः सदेह सच्चिदानंद गुरु स्वरूपच होतो शिवाय त्याच्या सानिध्यात राहणाऱ्या त्याच्या संबंधित मुक्ती मिळते याविषयी श्री गुलाबराव महाराज म्हणतात अपराध चुकवणे करणे स्मरण तरीच नामे उजळे मन पातके जळती संपूर्ण फळ श्रीकृष्ण सापडे परमेश्वर स्वरूपाचे ज्ञान अत्यंत गुड आहे ते ग्रंथ वाचून स्वतःच्या बुद्धीने करून घेता येत नाही संतांच्या निष्कपट सेवेने त्यांची कृपा संपादन केली तरच ते ज्ञान होते माऊली म्हणतात तैसे ज्ञान तरी शुद्ध परी इही असे प्ररुद्ध म्हणूनही ते अगाध होऊनही ठेवले ज्ञान जरी शुद्ध असले तरी काम आणि ते पक्के जकडून ठेवलेले आहे शब्दशास्त्र शब्द ज्ञान शास्त्रा, शब्द शास्त्रातून सांगितले असले तरी वृत्तीने त्याचा अनुभव शास्त्रे करून देऊ शकत नाहीत तो केवळ श्री गुरु कृपेनेच मिळवला पाहिजे म्हणूनच तर माऊली म्हणतात की हे गुढ ज्ञान माझ्या सद्गुरूंनी श्री निवृत्तीनाथांनी माझ्या हाती दिले म्हणून मी आज त्याचा अनुभव घेत आहे